विलेपार्ल्याला त्या निवडणुकीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं गेलं असलं तरी खऱ्या अर्थाने विलेपार्ल्याला हिंदुत्वाचा बालेकिल्ला, ही हिंदुत्व हे ही जीवनपद्धती आहे. आणि हा सगळा जो विचार आहे हा खरं तर वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेला आहे. आपल्याला प्रगती सरकार हवंय, स्थगिती सरकार नकोय, महाविकास आघाडी सरकार. नमस्कार, महा MTB मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेला. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे 15 दिवस शिल्लक राहिलेले आहे. प्रचारानं वेग घेतलेला आहे. अशा वेळी राज्यातल्या एकेका मतदारसंघाचा आढावा घेत आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात. इथले आमदार आणि भाजपचे उमेदवार पराग आळवणे सध्या आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे, हॅट्रिकची संधी आहे. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरला? प्रचारात प्रचंड आघाडी आपण घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत आहे आणि आत्तापर्यंत माझा 50% मतदारसंघ डोर टू डोर फिरून पूर्ण झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. डोर टू डोरमध्ये म्हणजे चाळींमध्ये, झोपडपट्टींमध्ये आम्ही प्रत्येक घरी जातो आणि बिल्डिंग एरिया असेल तेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घरी जाणं शक्य नाही, परंतु प्रत्येक इमारतीच्या खालून आपण जातो आणि त्या त्या इमारतीतली जी आपले सिम्पॅथायझर कार्यकर्ते असतात ते खाली येतात, त्यामुळे तेही नंतर घरोघर जाऊन आपला प्रचार करतात. त्यामुळे अशा पद्धतीने ऑलमोस्ट 50% एरिया कवर झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता दुसरं हे की उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर, ॲक्च्युअल निवडणुकीचा प्रचार करायच्या अगोदर, कारण की भारतीय जनता पार्टीची एक प्रथा राहिलेली आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपला अहवाल, आपल्या कामाचा लेखाजोखा हा मतदारांपर्यंत दिला पाहिजे आणि मी वेगवेगळ्या एरिया वाईज अहवाल बनवले, त्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण अहवाल बनवले, स्वतंत्र अहवाल, जसं की मंदिरं आणि मंदिरांच्या परिसरांचा आम्ही काही कामं केली, किंवा बौद्धविहारांच्या परिसराचं सुशोभीकरण असेल, त्यांच्या जीर्णोद्धाराबद्दलचं असेल, अशी काही कामं आपण केली आणि त्यामुळे असे सगळे मिळून 19 अहवाल हे आम्ही प्रकाशित केले. आणि मग आपला विद्यमान आमदार या नात्याने मी काय काय काम केलेलं आहे हे टर्मच्या शेवटाला मतदारांना सांगायच्या दृष्टिकोनातून ते अहवाल घेऊन मी स्वतः आणि कार्यकर्ते हे घरोघर पोचलेले आहेत. त्यामुळे एक राऊंड आधीच झाली होती असं म्हणायला हरकत नाही. पण प्रचाराचं म्हणाल तर आत्ता आपण 50% एरिया कव्हर केला आहे. 10 वर्ष केलेलं काम, मी सतत मतदारसंघात सहज उपलब्ध असणारा आमदार आहे अशा पद्धतीची एक इमेज ही आहेच आहे. आणि महाराष्ट्राच्या सरकारने, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जे मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आत्ता सुरू आहे त्याची माहिती आम्ही लोकांना देतो आहोत. आपल्याला प्रगती सरकार हवंय, स्थगिती सरकार नकोय, महाविकास आघाडी सरकार हा आमचा महत्त्वाचा मुद्दा असेल. आणि त्याचबरोबर असंख्य योजनांच्या माध्यमातून, मग ते आत्ता अलीकडेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेमध्ये त्यांना घेण्याची योजना असेल, लाडकी बहीण सारखी योजना असेल, तर अशा असंख्य योजनांच्या माध्यमातून जे लोकहिताचे निर्णय दोन्ही सरकारने घेतलेले आहेत त्याची माहिती आपण लोकांना देतो आहे. त्यामुळे एक प्रगतिशील सरकार आणावं आणि एक सक्रिय आमदार पुन्हा एकदा त्याला संधी मिळावी या थीमवर आम्ही प्रचार करतो. विलेपार्ले हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, कालांतराने तो काँग्रेसच्या ताब्यात गेला. मागची 2 टर्म तुम्ही या ठिकाणी आमदार आहात. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा या मतदारसंघात आपला उमेदवार दिलेला आहे, मनसेचाही उमेदवार मैदानात उभा. अशा वेळी त्या पक्षांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? 2014 साली जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना त्याने निवडून आलो आणि बाहेर पडल्या मतदान केंद्रातून मला पत्रकारांनी तेव्हाही हाच प्रश्न विचारला होता की शिवसेनेच्या बाल्यकिल्ल्यात तुम्ही जिंकला, तुमचं काय मत आहे? तर पहिली गोष्ट, तर शिवसेनेचा बाल्यकिल्ला विलेपार्ल्याला का म्हटलं जायचं?
तर 1987 साली जी पोटनिवडणूक झाली आणि ज्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदा देशभरामधले हिंदुत्वाचा नारा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा त्या निवडणुकीत दिला, कालांतराने धर्माच्या नावाने मतं मागितल्याचा ठपका ठेवून डॉक्टर रमेश प्रभू यांची आमदारकी रद्द झाली, स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं मतदानाचा अधिकार हा रद्द झाला, पण पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे वगैरे अशा पद्धतीचा निकाल दिला. आता मुळात हा विचार जो आहे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेला विचार आहे, रुजवलेला विचार आहे, आणि त्यामुळे एका अर्थाने विलेपार्ल्याला त्या निवडणुकीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं गेलं असलं तरी खऱ्या अर्थाने विलेपार्ल्याला हिंदुत्वाचा बालेकिल्ला हे म्हणणं योग्य ठरेल. आणि त्यावेळेला अर्थातच बाळासाहेबांना तो ती पल्स होती लोकांच्या मनात काय आहे हे अचूक समजणारा जर का नेता कोणी महाराष्ट्रात पाहिला तर त्यातले एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी तो हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या निवडणुकीमध्ये इतिहास घडला गेला. मला वाटतं की आज ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार बनलं, तत्कालीन शिवसेना काँग्रेसच्या सोबत गेली आणि जे काही महाराष्ट्रात गोष्टी घडत गेल्या त्या सगळ्यातून शिवसेनेमधलाच एक मोठा गट अस्वस्थ होऊन त्यांनी त्यातून शिवसेना वेगळा गट स्थापन केला आणि पुढे जाऊन त्याच गटाला मान्यता मिळाली की हीच शिवसेना आहे. आणि त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना चालवतोय असं जे एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि बहुतांश आमदार त्यांच्यासोबत बाहेर आले आणि त्यामुळे एका अर्थाने एक गट हा काँग्रेसच्या सोबत गेला ज्या काँग्रेसचा विरोध नेहमीच बाळासाहेबांनी केला, दुसरा गट हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालतोय आणि त्याची आणि आपली युती आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने 1987 साली ज्या विचारांच्या आधारावर तुमच्या माहितीसाठी की 1987 साठी हिंदुत्ववादी संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मीही तेव्हा एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे नात्याने तत्कालीन बाळासाहेबांच्या उमेदवारालाच समर्थन केलं होतं. त्यामुळे आज त्या सगळ्या ते सगळे जे त्या विचारांचे कार्यकर्ते आहेत हे महायुतीच्या सोबत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शिवसेनेचा हा बाल्यकिल्ला म्हटला जायचा परंतु 2014 ते दाखवून दिलं की बाल्यकिल्ला तर विचारधारेचा आहे आणि ती विचारधारा आम्ही सुद्धा रिप्रेझेंट करतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये तर आणखीन स्पष्ट होईल की कशा पद्धतीने महायुतीला समर्थन मिळतं. आणि मला वाटतं की आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असला तरी विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातून आम्ही 52,000 लीड दिला आणि त्यामुळे कोण काँग्रेसचा प्रचार करत होतो, कुठला मतदार काँग्रेसला मतदान करत होता, कुठला मतदार महायुतीला मतदान करत होता, कुठला विचारधारा महायुतीसोबत आहे, कुठली विचारधारा महाविकास आघाडीची आहे, या सगळ्या गोष्टी आत्ताच 4-6 महिन्यापूर्वी स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा महायुतीचा बालेकिल्ला ठरेल. आणि मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि महायुती इथे लोकसभेप्रमाणेच विलेपार्ले विधानसभेमध्ये प्रचंड मताधिक्य मिळवेल यात काहीच शंका नाही. सर्वसामान्यांसोबत मिसळून काम करणारा नेता अशी आपली ओळख आहे. अशा वेळी तिसऱ्यांदा विधिमंडळात पाऊल ठेवताना विलेपार्ले विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं व्हिजन काय असणार? बघा, मी कॉलेजमध्ये असतानापासून ॲक्टिव्हिझममध्ये मानणारा कार्यकर्ता आहे. विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संघटना बांधणं ही शिकवण आम्हाला तेव्हा मिळाली आणि मी कॉलेजमध्ये असताना पण निवडणुका लढायचो आपल्याला माहिती आहे, त्यामुळे क्लास रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक लढलो जिंकलो, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक लढलो जिंकलो, पुढे जाऊन युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलची निवडणूक जिंकलो आणि त्यामुळे लोकांमध्ये मिसळणं
लोकांचं संघटन करणं ही हा स्वभाव कॉलेजपासून राहिलेला आहे. पुढे जाऊन नगरसेवक बनण्याची संधी मिळाली. नगरसेवकाला तर थेट जनतेत जाऊन काम करावंच लागतं, कारण रोजचे जे नागरी प्रश्न असतात ते तिकडे स्पॉटवर उभं राहून लोकांशी चर्चा करून त्यांच्या काय अडचणी आहेत, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याच्यावर काय सोल्युशन आहे, हे लोकांमध्ये मिसळूनच होतं. आणि त्यामुळे तो लोकांमध्ये मिसळण्याची आपसूक सवय ही चांगला नगरसेवक व्हायचं असेल तर ती अंगवळणी लागते. आणि मला भाग्य लाभलं की पार्ल्यासारख्या ठिकाणी मला 10 वर्ष काम करता आलं. ह्या सगळ्यातून एक स्वभाव निश्चितपणे हा बनला आहे की लोकांमध्ये जाऊन काम करायचं. विमानतळाच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचं आंदोलन असेल, त्यातसुद्धा हजारो लोकांना नोटिसीस काँग्रेसच्या सरकारने तेव्हा दिल्या आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने नोटीसला उत्तर तयार करून त्याला सरकारकडे त्या नोटीसचं उत्तर आम्ही दिलं लोकांच्या माध्यमातून. सो तेव्हासुद्धा लोकांमध्ये मिसळण्याचा एक सवय लागली. त्या ते आमचं आंदोलन एवढं यशस्वी झालं की आजही लोकांना आठवण आहे की त्यांची घरं वाचवली कोणी. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने इन प्रिन्सिपल परवानगी दिलेली आहे राज्य सरकारला. राज्य सरकारने आता एक एअरपोर्ट स्पेसिफिक स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम तयार केली आणि आता अर्थातच एअरपोर्टचे जे ऑपरेटर आहेत MIAL आणि अडाणी यांनी आता तो पुनर्वसन ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करायचा आहे, परंतु सरकारने कायदा बनवला. तर मला असं वाटतं की एखादी समस्या ती त्याची ते समस्या समजून घेणं, त्याच्यावर तो सोल्युशन समजून घेणं, त्याच्यावर काम करणं, लोकांना सोबत घेऊन त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या माध्यमातून मतदारसंघात मी सतत संपर्कात राहिलेलो आहे. आणि त्यामुळे एअरपोर्ट फनेलचा विषय आहे की इमारतींना उंची मिळत नाही, त्यासाठी काही तरतूद DC रेग्युलेशन्समध्ये असावी यासाठी आमचा प्रयत्न राहिलेला आहे. जवळजवळ 2-3 प्रकारचे त्याच्यावर सोल्युशन्स आहेत आणि प्रशासन त्याच्यावर, खरं तर माझी अपेक्षा होती की निवडणुकीच्या आधीच काही ना काही तरतूद हे जाहीर होईल, पण आम्ही करतोय यावर काही ना काही काम, अशा पद्धतीच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. तर पुढील काळामध्ये त्याच्यावर काम करावं लागेल, पुढील काळामध्ये एअरपोर्ट झोपडपट्टीच्या पुनर्वसनावर, कारण कायदा जरी बनवला असला सरकारने त्याच्याबद्दल सरकारचे आभार आहेत, परंतु आमचं स्वप्न कायदा बनणं नव्हतं. आमचं स्वप्न होतं की लोकांना घर मिळावं, तर ते साकार करण्यासाठी पुढील काळामध्ये पाठपुरावा करावायचा आहे. अनेक गोष्टी आपल्याला काम करता आल्या, म्हणजे पावसाळा म्हटलं की मिलन सबवे ब्रेकिंग न्यूजमध्ये यायचं, आणि मिलन सबवे ब्रेकिंग न्यूजमध्ये आलं तरी अर्धं पार्लं पाण्याखाली असायचं. आज पावसाळ्यामध्ये अख्खी मुंबई जेव्हा पाण्याखाली असते तेव्हा विलेपार्ले पूर्व मात्र पाण्याखाली नसतं, फार तर पाणी साठल्या असलं तरी ते लगेच त्याचा निचरा होतो. अशाच पद्धतीचा प्रयत्न आम्ही मरोळ पाईपलाईनचा केला की तिकडे झोपडपट्टी काढावी लागली असती ती काढता येणं शक्य नव्हतं, लोकं विरोध करणार, नाला रुंदीकरण होत नव्हतं त्यामुळे, परंतु दुसरीकडे आम्ही नाला बनवला आणि त्यामुळे एक नाला रुंद करण्याच्याऐवजी दुसरा अजून एक पॅरलल नाला केला. आत्ता काल परवा मी तिकडे जेव्हा प्रचार फेरीत फिरलो, लोकांनी सांगितलं की आमची घरंही तुम्ही वाचवलीत, पण मुख्य म्हणजे आमच्या घरामध्ये शिरणारं जे पाणी होतं तेही यावेळेला कमी आलं. सो अशा पद्धतीने नागरी प्रश्न, त्याच्यावरचं सोल्युशन यायला वेळ लागतो, कारण सोल्युशन शोधावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो, मग त्याच्या तरतुदी कराव्या लागतात, पण हे सगळं सातत्याने करण्याचं काम आहे. आणि निश्चितपणे असे अनेक उदाहरणंही देता येतील, पण मी एवढंच म्हणेन की अशा सगळ्या नागरी विषय असो किंवा धोरणात्मक कामं असो निर्णय असो ह्या सगळ्यावर लोकांमध्ये राहून अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम करत आलेलो आहे. आणि ह्या सक्रियतेसाठी आणखीन 5 वर्ष लोकांनी द्यावीत हीच विनंती करण्यासाठी प्रचारात फिरतो आहे. फनेल झोनचा तुम्ही आता उल्लेख केला, हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा असतो.
हा मुद्दा नेमका प्रलंबित कोणामुळे राहिला आणि महायुती सरकारनं याच्या संदर्भात सोल्युशन काय काढलं? बघा, मला असं वाटतं की फनेलची अडचण काय आहे की पार्ला ईस्ट ते कुर्ला अशा रेंजमध्ये तो ते फनेलच आहे मुळात. फनेल म्हणजे काय बेसिकली, की विमानं उतरण्याची जी जो रूट आहे त्या रूटवर, अर्थात ते विमान खाली येतं त्यामुळे इमारतींना उंची मिळत नाही आणि मग त्याचा एक त्यांनी एक झोन तयार केलेला आहे की कशा पद्धतीने त्या विमानाच्या रूटवर कुठे किती उंची मिळेल. सो तो जो रिस्ट्रिक्शनवाला एरिया आहे तो एअरपोर्टपासून तुम्ही जसं जसं लांब जाता तसं त्याची रुंदी वाढत जाते आणि मग त्याचा शेप हा फनेलसारखा होतो आणि त्यामुळे तो एअरपोर्टपासून एअरपोर्टच्या लांब जसं जसं जाता तसं जसा तो फनेलचा शेप घेत जाणारा जो एरिया आहे जिथे उंचीच्या रिस्ट्रिक्शन्स आहेत. पार्ल्यामध्ये एक रेट आहे, कुर्ल्यामध्ये त्याच्याहून खूप कमी रेट आहे आणि त्यामुळे एखादा नियम बनवताना कुर्ल्यासाठी जो रेट नियम बनवाल तोच फॉर्म्युला पार्ल्याला वापरला तर पार्ल्याला एक्झिस्टिंग पेक्षाही खूप जास्त प्रॉफिट बिल्डर लोक कमावतील. पार्ल्याचा रेट हा ग्राह्य धरला तर तो कुर्ल्याला परवडणार नाही अशा पद्धतीचं काही अडचणी येत आहेत. तर ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी काही ना काही अनेक लोकांनी सोल्युशन्स दिलेली आहेत आणि थोडं असंही होतं ना की माझंच सोल्युशन योग्य आहे असाही एक भाग असतो. त्याच्यात मीपणा कमी आहे आणि चिंता जास्ती आहे की बाबा दुसरं सोल्युशन आलं आणि त्याचा मला लाभ झाला नाही तर एवढी सगळी मेहनत ह्या विषयासाठी जी केलेली आहे ती फुकट जाईल. फक्त मी एकच मतदारांना या निमित्ताने आश्वासन देईन की मुळात हा विषय मी निर्माण केलेला विषय, म्हणजे मी पहिला व्यक्ती आहे ज्यांनी फनेल ह्या विषयावर काही ना काही सोल्युशन डी सी रेग्युलेशनमध्ये येऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका मांडणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा विकास आराखडा तयार होत होता आणि विकास नियंत्रण नियमावली तयार होत होती तेव्हा सजेशन ऑब्जेक्शन मांडायची एक संधी असते. तेव्हा त्या सजेशन ऑब्जेक्शन्समध्ये म्हणजे सूचना हरकतींमध्ये भाग घेणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो आणि त्यामुळे ह्या विषयावरचं सोल्युशन येईपर्यंत स्वस्त बसणार नाही. कारण हे मीच इनिशिएट केलेलं आंदोलन आहे म्हणा किंवा मीच इनिशिएट केलेली मागणी आहे आणि त्यामुळे या विषयावर निश्चितपणे पुढील काळामध्ये पाठपुरावा करू. कदाचित मी असं म्हणेन कदाचित 2019 नंतर महायुतीचंच सरकार आलं असतं आणि देवेंद्रजीच मुख्यमंत्री झाले असते तर त्याचा लाभ झाला असता तेव्हा ना तो प्रश्न सुटला असता. मी हे म्हणत असताना इतरांवर दोष देत नाही आहे. मला हा मुद्दा फनेलचा जो आहे हा नॉन पॉलिटिकल ठेवायचा आहे. मी यासाठी म्हटलं की एक कंटिन्युटी जर का असेल तर मागच्या 5 वर्षात काही गोष्टी सरकारने केलेल्या असतात त्याच्यावर खूप अभ्यास केलेला असतो, उहापोह केलेला असतो आणि तेच डिस्पेन्सेशन जेव्हा पुढे निर्णय घेणार असतं तेव्हा त्यांना सोपं जातं कारण त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला असतो. आणि देवेंद्रजींनी ह्याच्यावर अनेक स्टेकहोल्डर्सच्या सोबत चर्चा केली होती, माझ्याशी अनेकदा चर्चा केली होती आणि महापालिकेला निर्देश देऊन काही रिपोर्ट मागवले होते तर ती कंटिन्युटी झाली असती तर त्याचा लाभ झाला असता. दुर्दैवाने ती कंटिन्युटी झाली नाही. नवीन मंडळी बसले प्रशासनात येऊन सरकारमध्ये येऊन आणि कोविडसुद्धा आलं आणि त्या सगळ्यातून जो फ्लो होता एका निर्णयाकडे जाण्याचा तो दुर्दैवाने अडकला. मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आधी नगरविकास मंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री याच्यावर त्यांनीसुद्धा भरपूर मेहनत केली. त्यांनीसुद्धा एक घोषणा केलेली आहे, सभागृहात केलेली आहे ती आणि त्यामुळे त्याचंही एक महत्त्व आहे. खरंच अपेक्षा होती की इलेक्शनच्या अगोदर काही ना काही येईल. मला वाटतं की निवडणुकीच्या नंतर जे प्राधान्य देऊन काम करण्याचे विषय त्यात फनेलसुद्धा आहे. नालेसफाई हा
पावसाळ्याच्या आधीचा गंभीर प्रश्न आहे, संपूर्ण मुंबईची समस्या आहे. पावसाळ्या आधी कोट्यवधींचे टेंडर निघतात, निधी मंजूर होतो, प्रत्यक्षात नालेसफाई होत नाही. ह्या मागचं गुपित काय असावं असं मला वाटतं. मला वाटतं मुंबई शहरामध्ये साठणारं पाणी ह्याचा आणि नालेसफाईचा थेट संबंधही आहे, परंतु तेच एक कारण आहे की नालेसफाई चांगली झाली तर पाणी साठणार नाही आणि नालेसफाई नाही झाली तर साठणार असं मला वाटत नाही. काही वेळेला नालेसफाई झाल्यानंतरसुद्धा पाणी साठतं आहे, काही वेळेला नालेसफाई नीट झाली नाही तरी पाणी साठत नाही. आता कसं आहे की मुंबईच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हाय टाईड असताना पाऊस पडला की आपलं जे पाण्याचा निचरा जो होतो तो आपल्या घराबाहेरचा गटार, गटारातून नाला, नाल्यातून मोठ्या नदीत आणि नदीतून समुद्रात तिकडे आपण गेट बंद करून टाकतो. आणि हाय टाईडच्या वेळेला, भरतीच्या वेळेला आपण ती गेट बंद करतो आणि मग पाणी समुद्राकडे जाणारच नाही. गेट यासाठी बंद करतात की भरतीच्या वेळेला ते पाणी परत समुद्राचं पाणी नदीतून नाल्यापर्यंत येतं, त्यामुळे गेट बंद केलं जातं. पण मग तो निचरा होत नाही आणि मग त्या वेळेला जर का मोठा पाऊस असेल तर संपूर्ण गणित बिघडतं. दोन पाच वेळेला तसं होतच होतं आणि त्यामुळे तेव्हा तर अख्खी मुंबई पाण्याखाली जाते. पण मला असं वाटतं की याच्यावर सोल्युशन्स आहेत. मी आत्ता ह्या इंटरव्ह्यूमधून फार लांबलचक बोलू शकणार नाही, पण मिलन सभेचा आम्ही सोल्युशन आणलं. आज तुम्हाला अख्ख्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मिलन सभेने आढळत, बाजूचा अंधेरी आढळेल, अजून कुठे हिंदमाता आहे जुन्या पहिल्यापासूनचं ते अजून दिसेल, परंतु मिलन सभेचं नाव हे ब्रेकिंग न्यूजमधून गायब झालं. असे त्या त्या ठिकाणचे लोकल सोल्युशन्स हे शोधले पाहिजेत. नंबर दोन, जे चुकीचे प्रयोग होत राहतात ना त्यावरसुद्धा नाल्यांमध्ये गेट बसवली आणि मग त्याचा लाभ झाला आणि उलट नवीन फ्लडिंग स्पॉट निर्माण झाली, तर अशा प्रशासनाने चुका कोणाला तरी मदत करण्यासाठी कुठेतरी त्रास होतो अशा पद्धतीच्या करू नये. दुसरं एक खूप गंभीर मुद्दा मी प्रशासनाच्या समोर वारंवार आणतोय, मला अजून यश मिळालं नाही प्रशासनाला कन्व्हिन्स करायला, पण कुठलीही भरती नाही अशा वेळेला सुद्धा मिठी नदीचं पाणी समुद्र स्वीकारत नाही आणि त्यामुळे मिठी नदीपर्यंतचं पाणी समुद्रापर्यंत जातं परंतु समुद्रात जात नाही अशा पद्धतीचं एक दोन तीन वेळेला ऑब्झर्वेशन आहे. आणि प्रशासनाकडून मला त्याच्यावर उत्तर आलेलं नाही, कदाचित प्रशासन त्याच्यावर अभ्यास करत असेल, पण मिठी नदी चं पाणी समुद्रात का जात नाही ही पण एक खूप गंभीर ऑब्झर्वेशन आहे. आणि पुढील काळामध्ये माझाही प्रयत्न राहील, माझे जर का ट्विटर हँडल पाहिलेत तुम्ही तर त्याच्यावर दोन तीन वर्ष सलग मी ह्या मुद्द्यावर बोलतो आहे, तर अशा काही गोष्टीसुद्धा आहेत ज्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. सो मला असं वाटतं की इट इज हाय टाईम नाव की एका बाजूने तुम्ही कोस्टल रोड, सर्व रस्त्यांचं सिमेंटीकरण, त्यानंतर मेट्रोचं जाळं ह्या सगळ्यातून शहराचा मेकओवर करताय. मला खात्री आहे की मुंबई मध्ये पाण्याचा निचरा, पाणी साठणारच नाही असं म्हणणं आत्ता तरी मला अतिशयोक्ती वाटेल, परंतु पाण्याचा निचरा लवकरात लवकर कशा पद्धतीने होईल. ज्याला मुंबई ठप्प होते ती ठप्प न होता किती पाऊस पडला तरी ती स्थिती आणण्यासाठी सुद्धा मेहनत करण्याची आवश्यकता आहे, अभ्यास करायची आवश्यकता आहे, त्यानुसार तरतुदी करायची आवश्यकता आहे, निधी द्यायची आवश्यकता आहे. पुढील काळात प्रशासन तेही काम करेल, करावंच लागेल मला असं वाटतं, नाहीतर मग एवढा सगळा जो लाखो कोटी रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेला खर्च हा ह्याला त्या पावसाळ्यातल्या चार पाच दिवसांमुळे गालबोट लागतं, तर मुंबईला त्याचाही विचार करावा लागेल. तुमच्या मतदारसंघात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, इथे पार्किंगची मोठी समस्या आहे, दुसरं वाहतूक कोंडी, पीक अवरच्या वेळेस एक एक तास लागतो पोहोचण्यासाठी, तर ह्या समस्येवरती काय उपाय करता येतील असं मला वाटतं. बघा, दोन स्वतंत्र विषयांवर तुम्ही मुद्दा उपस्थित केला, परंतु माझ्या मतदारसंघाला थेट अफेक्ट होणारा हा मुद्दा आहे, कारण पार्ला स्टेशन ते एअरपोर्ट अतिशय
गजबजलेला रस्ता झाला आहे. त्यातला 80% क्राऊड आहे बाहेरचा आहे. हे एअरपोर्टमध्ये नोकऱ्या करणाऱ्या लोकांचं आहे किंवा एअरपोर्टला जाणाऱ्या पॅसेंजर्सचं आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टलासुद्धा साधारणतः तीच स्थिती आहे, जरी तिथले रस्ते खूप मोठे असले तरी. पण मला वाटतं एकतर मेट्रो नी ह्या सगळ्याचा एक खूप मोठा फरक पडणार आहे. विलेपार्ल्याला अख्ख्या मुंबईला जोडायचं काम मेट्रोने केलेलं आहे आणि त्यामुळे एअरपोर्टमधून पॅसेंजर बाहेर आला की त्याला मेट्रोने अख्ख्या मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यात जाता येणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये विमानतळामुळे निर्माण झालेला ट्रॅफिक, गाड्यांची वाहतुकीचं वर्दळ ही कमी होऊ शकते असा मला वाटतं. पण विमानतळ आता धंदा करते फक्त विमानांचा नाही तर गाड्यांच्या पार्किंगचा सुद्धा. सो विमानतळाला कधीतरी हे कळण्याची आवश्यकता आहे की ही सर्व्हिस देत आहे तुम्ही पार्किंगची, त्याच्यातून तुम्ही बिझनेस असल्यासारखे पैसे उरबाडू नका. कारण ते पैसे वाचवायला त्या सगळ्या ज्या गाड्या, विशेष करून टुरिस्ट कंपन्यांच्या गाड्या, 1,000-2,000 गाड्या ह्या एअरपोर्टच्या अवतीभोवती रस्त्यांवर पार्क होतात. सो ते एअरपोर्टला कळणं गरजेचं आहे. खूप प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यात ते जात नाही की बघ पार्किंगमध्ये बिझनेस बघू नका, पार्किंग इज अ सर्व्हिस. तुमच्या गाड्या ह्या एअरपोर्टमध्ये पार्क होतील असं बघा. असं नाही आहे की एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये जागा नाही आहे. 10-10 तास तिकडे गाडी उभी करायला परवडत नाही टुरिस्ट गाडीवाल्यांना. सो त्याची एक व्यवस्था त्यांना करावी लागेल. पण अन्य प्रकारचा जो ट्रॅफिक आहे, नवीन ब्रिजेस बनवले, परंतु या सगळ्यातून तरीसुद्धा अडचण ही आहेच. मला वाटतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही एवढी चांगली बनवणं की एअरपोर्टवर येणारा माणूस त्याला जिथे जायचं असेल तिकडे त्यांनी टुरिस्ट कार घेण्याच्याऐवजी मेट्रोने तो जाईल आणि मग ज्या मेट्रो स्टेशनला ते उतरतील तिकडे ते पुढे गाडी घेतील. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दिल्लीला आता आपल्यासारखे लोक जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा एअरपोर्टवरून जिथे जायचं आहे तिकडे मी तरी मेट्रोने जातो आणि जेव्हा मला एअरपोर्टला जायचं असेल तेव्हा मी तरी ती गाडी माझ्याकडे असलेली सोडून देतो आणि एअरपोर्टने माझ्या स्थानापासून एअरपोर्टला मेट्रोने जातो. एरवी 1.5 तास लागतो दिल्ली शहरामध्ये एअरपोर्टला पोहोचायला, मेट्रोने 20 मिनटं लागतात. हेच जेव्हा मुंबईची मेट्रो तर ह्याच्याहून जास्त सक्षम आहे आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की एकदा का हे मेट्रोचं जाळं झालं की ज्या बाहेरच्या गाड्या आमच्या पार्ल्याच्या गल्ल्यांच्या वाया आमच्या गल्ल्या एअरपोर्टवर जात आहेत त्या गाड्यांची संख्या कमी होईल असं मला वाटतं. सर, अगदी शेवटचा प्रश्न, महा MTBच्या माध्यमातून विलेपार्ल्यातल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? पहिलं तर मला असं वाटतं की विलेपार्ल्यातल्या मतदारांना मी पहिलं आव्हान तर कुठलाही उमेदवार हेच करेल की भरभरून मला मतदान करा, कमळ निशाणीचं बटन दाबा. पण त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की विलेपार्ले विधानसभा किंवा विलेपार्ले ह्या नावाशी एक मुंबईची सांस्कृतिक राजधानी किंवा मुंबईचं शैक्षणिक हब हे विलेपार्ल्याला मानलं जातं आणि त्यामुळे अतिशय सुशिक्षित असलेला मतदारसंघ इथे आहे. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर जर का आलात आणि आपण अगदी झोपडपट्टीमधल्या सर्वात शेवटच्या तळागाळातल्या वस्तीमध्ये गेलो तिकडे सुद्धा तुम्हाला मुलं अभ्यास करताना त्या झोपडीत दिसतील. खूप बरं वाटतं ते चित्र बघून आणि त्यामुळे एक सुशिक्षितांचा हे उपनगर मानलं जातं आणि त्यामुळे त्या आपल्या नावलौकिकाला साजेसं मतदानाचं टक्केवारी ही पार्लेकरांनी दाखवून दिलं पाहिजे. मोहल्ल्यांमध्ये 70% मतदान होणार आणि सुशिक्षितांच्या हबमध्ये मतदान कमी होणार ते चित्र यावेळेला बदलूया आणि 100% मतदान करण्यासाठी पार्लेकरांनी त्याच्यात इनिशिएटिव्ह घ्यावा. म्हणजे सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी कमिटीनी सोसायटीमध्ये प्रचार करावा की आपण 100% मतदान करूया आणि त्यामुळे पहिलं आवाहन की भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करा,
व्यक्तिगत माझा एक संधी आणखीन एक द्या, इतर मी आपल्या माध्यमातून करतोच आहे, पण त्याच्याबरोबरीने मतदानाची टक्केवारी वाढवूया हे सुद्धा आवाहन आपल्या सर्व माध्यमातून मी पार्लेकरांना करीन. पार्ले विधानसभेतल्या प्रत्येक पिनकोडमधल्या मंडळींना, कारण पार्ले विधानसभा आम्ही म्हणतो पण त्यात फक्त पार्ले येत नाही, पार्ले ईस्ट वेस्ट तर आहेच आहे परंतु सांताक्रूझचा थोडा भाग येतो, चकाला, बामनवाडा, सहार, मरोळ इथपर्यंत विले पार्ले विधानसभा आहे. या सगळ्या घटकांना मी विनंती करेन की मतदान मोठ्या प्रमाणात करूया. आणि खरं तर हा व्हिडिओ फक्त पार्लेकर बघतील असं नाही, त्यामुळे सर्वच मतदारांना मी आवाहन करीन की मोठ्या प्रमाणावर मतदान आपण करूया आणि हा लोकशाहीचा उत्सवसुद्धा जसा दिवाळी आपण साजरी करी त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करूया. धन्यवाद सर, महा एमटीबीशी संवाद साधले. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा एमटीबीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. धन्यवाद.